देशात राज्यात काहीही घडो, मात्र 1991 पासून मला बारामतीत मुस्लिम समाजाने कायम पाठिंबा दिला. फक्त निवडणुकीवर डोळा ठेवून स्वार्थ साधणे माझ्या रक्तात नाही. कोणतेही काम मनापासून करण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणताही प्रसंग आला, महायुतीत असलो तरी शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती येथे मौलाना आझाद मंडळाच्या वतीने 150 व्यावसायिकांना 4.5 कोटी कर्जमंजुरी पत्राचे वाटप उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून सुरू होईल. आचारसंहिता जवळपास जाहीर झाल्यात जमा आहे. अनेकांनी त्यांच्या कामाबाबत पत्रे दिली आहेत, मात्र आचारसंहिता संपल्यावर नागरिकांच्या मागण्या मार्गी लावण्याच्या सूचना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. घेतलेल्या कर्जाचा वापर त्याच कारणासाठी करा, कर्जाची वेळेत परतफेड केल्यास वेगवेगळ्या भागात अल्पसंख्याक समाजाला निधी देणे शक्य होईल. कर्ज वाटप करताना व्यावसायिकांना प्राधान्य देण्याची सूचना पवार यांनी केली. आज सरकारच्या वतीने मी आलो आहे. यापूर्वी काही लोकांनी तुमची मते मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्या पद्धतीने समाजाला ते दिले नाही. लवकरच लोकसभा निवडणुका लागतील. आजपर्यंत तुम्ही माझे ऐकत आलेला आहात. घड्याळाची साथ सोडलेली नाही, यंदाही तुमची साथ राहू द्या, तुमचे पवित्र मत द्या, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी रमजान ईद सणापूर्वी कर्जमंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्याची मागणी केली. यावेळी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्यक्ष तरन्नुम सय्यद, कमरुद्दीन सय्यद आदी उपस्थित होते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.